मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येच्या दौऱ्यासाठी निघणार आहेत. या दौऱ्यासंदर्भातल्या सगळ्या बातम्या आपण पाहणार आहोत आता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येच्या दौऱ्यासाठी निघणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्येचा दौरा आहे, त्यामुळे आता या दौऱ्याची त्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावरून मुंबई विमानतळाकडे रवाना होतील. तिथून ते लखनौला जातील, रात्री लखनौमध्ये मुक्काम करतील. उद्या रविवारी दुपारी ते अयोध्येमध्ये राम मंदिरातील महाआरतीमध्ये सहभागी होतील. शिवाय रविवारी दुपारी 12:30 वाजता ते नव्या राम मंदिराच्या बांधकाम स्थळाला सुद्धा भेट देतील. संध्याकाळी 7 वाजता अयोध्येमधून रवाना होऊन रात्री 9 वाजता ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. दरम्यान ठाण्यातून अयोध्येला निघालेली ट्रेन काही वेळापूर्वी जबलपूर स्थानकामध्ये दाखल झालेली आहे. तिथे शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केलाय. एकूणच शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जबलपूर स्थानकामध्ये शिवसैनिकांच्या नेमक्या काय भावना आहेत जाणून घेतलेल्या आहेत अक्षय भाटकर यांनी. ठाण्यावरून अयोध्येसाठी निघालेली स्पेशल ट्रेन पोहोचलेली आहे जबलपूर स्थानकामध्ये. आणि या जबलपूर स्थानकात सध्या आपण देखील आहोत, त्यांच्याबरोबर आपण प्रवास करतोय. आपण पाहताय या ठिकाणी जल्लोष केला जातो आहे. इथे सर्व शिवसैनिक जे आहेत ते हलगीच्या तालावर इथे त्यांनी ठेका धरलेला आहे. आणि कल्याणचे हे सर्व शिवसैनिक आहेत. आपण पाहताय गोपालजी लांडगे हे कल्याणचे जिल्हा प्रमुख आहेत, ते या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्याबरोबर सर्व कार्यकर्ते देखील इथे आहेत. आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया की काय नेमकं जल्लोष आहे. तर काय सांगाल, अयोध्येपर्यंत पोहोचायला अजून काही तास आहेत, पण एवढाच हा जो जल्लोष आहे, जो उत्साह आहे, त्याला बघून काय वाटतंय? मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला जात आहेत. आणि या उत्साह वातावरणामध्ये सगळे जल्लोष करत चाललेले आहेत. निश्चितमध्ये सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि रामलल्लाचं दर्शन कधी घेतो याकरता सगळे जल्लोष करत चाललेले आहेत. आपण पाहताय जबलपूर स्थानकामध्ये आपण आहोत. जबलपूर स्थानकातले हे सर्व शिवसैनिकांचा जल्लोष बघायला मिळतोय. आणि हे सर्व शिवसैनिक अयोध्येला निघालेले आहेत. एक स्पेशल ट्रेन त्यासाठी करण्यात आलेली आहे, मात्र अयोध्येसाठी निघालेली ही ट्रेन. आणि त्यातला हा उत्साह शिवसैनिकांचा हा आपल्याला प्रत्येक स्थानकामध्ये दिसून येतोय. ज्या ज्या ठिकाणी ट्रेन थांबते त्या त्या ठिकाणी अशाच प्रकारे हा जल्लोष आणि जय श्रीरामच्या घोषणा, त्याबरोबरच एकनाथ शिंदेंच्या घोषणा देखील आपल्याला बघायला मिळतात. कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह अक्षय भाटकर, एबीपी माझा, जबलपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.